रेडे किती भयंकर क्रूर असतात, हे काय रेडे वाटतात? मला रेडे म्हणलेलं आवडत नाही, मी कधीही कुणाला रेडे म्हणत नाही, अजिबात रेडे बिडे काही म्हणू नये आपण, रेड्यांच्या औलादी तर म्हणूच नये, मी असं कधीच म्हणत नाही कुणाला रेडे रेड्यांच्या औलादी वगैरे। महापुरुषांचा चाललेला अवमान किंवा महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा जो प्रयत्न आहे हा निव्वळ योगायोग नव्हे तर देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली चाललेलं सुनियोजित षडयंत्र आहे आणि त्याचा मी ढळढळीत पुरावा देऊ शकते। तुम्ही विचार करा दादा हो की भगतसिंग कोश्यारी असं म्हणतात, ते कधी क्रांतिबा ज्योतिबा फुलेंबद्दलची वक्तव्य करतात, ते कधी महाराष्ट्राबद्दलची वक्तव्य करतात, ते कधी महाराष्ट्रातल्या माणसाला कामचुकार म्हणतात, तर तेच कधी अजून वेगळ्या पद्धतीने बोलायला जातात, कधी मंगलप्रभात लोढा, लोढा म्हटलं काय, पाडा म्हटलं काय, गाडा म्हटलं काय, एकूण एकच आहे। तर लोढा जेव्हा शिवछत्रपतींशी तुलना करतात तेव्हा त्याला बोलून 36 तासही उलटत नाहीत तोपर्यंत तो तिकडचा आग्या महवळ फेम जो आहे की नाही, ते आग्या बोंड, तर तो परत बोलायला लागतो आणि तोही पुन्हा त्याच शब्दाची री ओढतो। हे ठरवून होतं आणि विशेष एरवी सन्माननीय पंतप्रधान मोदीजींना रावण म्हटल्याबरोबर अत्यंत तत्परतेने प्रतिक्रिया देण्यासाठी धावाधाव करणारे देवेंद्रजी मात्र, म्हणजे बघा हां, आलमपणाला बोलल्यावर किती मिरच्या लागतात, आलमपणाला बोलल्यावर किती झोंबतो की लगेचच वाटतं की नाही नाही अरे मेरे आका को कैसे बात कर रहे तुम, मेरा आका है, मेरा दाना पानी उठ जाएगा, मुझे बात करनी पड़ेगी, मेरे आका को बोल रहे हो तुम, ऐसे कैसे हो सकता है, मुझे बोलना पड़ेगा अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय, मला बोलायला हवे, तुम्ही तुम्ही माझ्या माझ्या आलमपणाला बोलत आहात अध्यक्ष महोदय, हे 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 सुसंस्कृत महाराष्ट्रात जमणार नाही कधी। जर त्यांच्या नेत्याला बोलले तर, परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने मत घेताना शिवछत्रपतींचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या साथ असं म्हणत शिवछत्रपतींचा फोटो लावून मत घेतली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सातत्याने करताना देवेंद्रजी एकालाही मुस्काटात मारत नाहीत किंवा एकावरही कसलाही गुन्हा दाखल करत नाहीत किंवा एकावरही साधा निंदाव्यंजक ठरा। आज आमचे सन्माननीय संजय राऊत साहेब म्हणाले, ठीक आहे तुमच्याच्याने काहीच करणं होत नाही, सभागृहात एखादा ठराव मांडा, ठराव मांडायला काही प्रॉब्लेम आहे? ठराव सुद्धा देवेंद्रजी मांडू शकत नाहीत, मांडू शकत नाहीत असं नाही, ते ठराव मांडू शकतात पण मांडायची इच्छा नाही, कारण ठरवून महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवायच्या, ठरवून महाराष्ट्राचं अवमूल्यन करायचं, ठरवून महाराष्ट्राला बदनाम करायचं, ठरवून महाराष्ट्र कशा पद्धतीने तुम्हाला हिंदीन दाखवता येईल यासाठी प्रयत्न करायचे, हे देवेंद्रजी सातत्याने करत राहतात। पण वाईट त्याच्यापेक्षा जास्त काय वाटतं माहिती आहे का? मी मागेही एकदा म्हटलं की गालिबचं फार चांगल्या ओळी आहेत, कल हमारे घर की दीवार क्या गिर गई, कल कल हमारे घर की दीवार क्या गिर गई, लोगों ने आने जाने का रास्ता बना लिया। वाईट काय वाटतंय आम्हाला की देवेंद्रजींचा प्रॉब्लेम नाहीये, देवेंद्रजींच्या सुरात सूर मिसळत की आमचे इकडनं भाऊ गेले तिकडं गेले आणि एवढा त्रास दिला तरी आम्ही सन्मानानं भाऊच म्हणतोय, पण त्यांच्यातलेच काही जण त्यांना रेडे म्हणतात हे वाईट आहे। आम्ही म्हटलं का नाही, आम्ही भाऊच म्हटलं, अरे पण तेच रेडे म्हणतात राव, आणि त्यांच्याच घटक पक्षातला म्हणतो की राज्यकर्ते रेड्यांच्या औलादी आहेत, आजच बोलले आमचे सदाभाऊ खोतच बोलले वाटतं की ह्या रेड्यांच्या औलादी, आपण आपण चांगली माणसं आहोत, आपण चांगलं बोलायचं, मी कधीच कुणाला रेडे म्हणत नाही, रेड्यांच्या औलादी म्हणत नाही, का रेडे म्हणायचं, ते काय रेड्यासारखे दिसतात का, रेडे किती भयंकर क्रूर असतात, हे काय रेडे वाटतात, मला रेडे म्हणलेलं आवडत नाही, मी कधीही कुणाला रेडे म्हणत नाही, अजिबात रेडे बिडे काही म्हणू नये आपण, रेड्यांच्या औलादी तर म्हणूच नये, मी असं कधीच म्हणत नाही कुणाला रेडे रेड्यांच्या औलादी वगैरे।